विष्णू पुराण हा श्री विष्णूंनी घेतलेल्या अवतारांचा एक संग्रह आहे. जेव्हा जेव्हा या पवित्र पृथ्वीवर पाप वाढलं तेव्हा तेव्हा या पापाचा अंत करण्यासाठी श्री विष्णूंनी अनेक नवनवीन रूप धारण करून पृथ्वीला वाचवलं. ही कथा पण श्री विष्णूंनी घेतलेल्या एका अवताराची आहे, ज्याची सुरुवात होते विष्णू लोकाच्या मुख्य द्वारापासून. कोणी आमचा रथ अडवला? मी आहे विजय. आणि मी आहे जय. आम्ही श्री विष्णूंच्या या महालाच्या मुख्य द्वाराचे पहारेकरी आहोत. इथे कुणालाही आतमध्ये जायची परवानगी नाही. चला निघा इथून. काय तुम्हाला माहित नाही आम्ही कोण आहोत ते? याची काही आवश्यकता नाही. तुम्ही दोघं आतमध्ये नाही जाऊ शकत. तुम्ही आमचा रस्ता अडवून आमचा अपमान केलाय. आम्ही तुम्हा दोघांना शाप देतो की तुम्हाला 3 वेळा पृथ्वीवर जन्म घ्यावा लागेल आणि ज्या श्री विष्णूंच्या मुख्य द्वाराचे तुम्ही मुख्य पहारेकरी आहात त्या श्री विष्णूंचे तुम्ही दोघे सर्वात मोठे शत्रू असाल. आणि प्रत्येक जन्मामध्ये तुमचा वध श्री विष्णूंच्या वेगवेगळ्या अवतारांच्या हातून होईल. या 3 जन्मांनंतर तुम्हा दोघांना पुन्हा स्वर्गलोकात जागा मिळेल. कोण आहात आपण दोघ ज्यांनी आम्हाला एवढा कठोर शाप दिलाय? आम्ही दोघे ब्रह्मदेवांचे सुपुत्र आहोत. आणि अशा प्रकारे जय आणि विजय यांना मृत्यूलोकामध्ये म्हणजेच पृथ्वीवर जन्म घ्यावा लागला. या दोघांचा पहिला जन्म असुर वंशात झाला. दोघेही सख्खे भाऊ होते. एकाचं नाव होतं हिरण्याक्ष आणि दुसऱ्याचं नाव होतं हिरण्यकश्यप. शापानुसार दोघेही श्री विष्णूंचे कट्टर शत्रू होते आणि जे कुणी श्री विष्णूंची पूजा करत त्यांना ते मारून टाकत. मग ते ऋषी मुनी असोत वा ते संपूर्ण मानवजात या दोघांच्या आतंकाने थर थर कापत होते. आणि म्हणूनच हिरण्याक्षाचा वध करण्यासाठी श्री विष्णूंना वराहरूप धारण करावं लागलं. विष्णूकडे इतकी शक्ती आली की त्याने माझ्या भावाचा वध केला. मी विष्णूचा सर्वनाश करेन, साऱ्या देवतांचं अस्तित्व नष्ट करेन. मला विनाश पाहिजे, विनाश. Wow.
सांग तिन्ही लोकांचा स्वामी कोण आहे? विष्णू देव तेच आमचे पालन करणार आहे आणि आम्ही तुम्हाला मारणार आहे. देव कसे आले इथे? आपल्या सर्वांना ते मारून टाकतील. कोणी असुर जिवंत वाचला नाही पाहिजे. आक्रमण करा, कुणालाही सोडू नका. पर्यंत आपल्याला कधीही देवांवर विजय मिळवता येणार नाही, जोपर्यंत आपण त्यांच्याहून अधिक ताकदवान होणार नाही. मला माझी शक्ती वाढवलीच पाहिजे. जर मला तिन्ही लोकांचा स्वामी बनायचं असेल तर मला विष्णूपेक्षा अधिक शक्तिशाली बनलं पाहिजे आणि ती शक्ती मिळवण्याकरिता एकच उपाय आहे. फक्त एकच उपाय. आणि मग आपली शक्ती वाढवण्यासाठी हिरण्यकश्यपू एका घनदाट जंगलातील मंदार पर्वताकडे निघाला आणि तिथे जाऊन एकांतात तपस्या करू लागला. त्याला ना दिवसाची पर्वा होती, ना रात्रीची आणि ना जंगली श्वापदांची. रात्र झाली आणि रात्रीचा दिवस आणि अशा तऱ्हेने आठवडे आणि महिने सरत गेले. कडाक्याचं ऊन, सोसाट्याचा वारा, मुसळधार पाऊस आणि कडाडणारी वीज ह्या गोष्टी सुद्धा हिरण्यकश्यपूची तपश्चर्या भंग करू शकला नाही. तो तशाच प्रकारे उभा होता, अविचल, एखाद्या पर्वतासारखा. देवाय नमः. देवा, जेव्हापासून हिरण्यकश्यपूने तपश्चर्या सुरू केली आहे तेव्हापासून राक्षसांनी पृथ्वीवर अत्याचार करणं थांबवलं आहे. हो, आणि आमच्यासाठी हा सुवर्ण दिवस आहे. चला आपण कायमस्वरूपी त्यांची शक्ती नष्ट करूया. आणि ज्यावेळी हिरण्यकश्यपू परतेल तेव्हा त्याच्याकडे शक्ती तर असेल पण लढण्यासाठी त्याची सेना नसेल. आपल्या राजाशिवाय आपण आपलं संरक्षण नाही करू शकत. पळा, वाचवायचं असेल तर पळा. अहो थांबा, मी तुमची पत्नी आहे, मलाही तुमच्यासोबत घेऊन चला. तू स्वतःचा जीव वाचव, मला माझा जीव वाचव दे. पळा. ज्या प्रकारे राक्षसांनी मनुष्यांवर अत्याचार केले होते त्याच प्रकारे
देवांनी त्यांना मारून त्यांचा प्रतिशोध घेतला. सर्व राक्षस इतके घाबरले की त्यांना देवांचा सामना करण्याचे धाडस झाले. ते सैरावैरा पळू लागले. त्यांना पळता भुई थोडी झाली. स्वतः इंद्रदेव आणि काही देवांनी मिळून हिरण्यकश्यपूच्या राजमहालावर आक्रमण केले आणि सर्व उद्ध्वस्त करून टाकले. अरे वा, असुर राज्याची महाराणी कयाधू, हिरण्यकश्यपूची पत्नी साक्षात आमच्या समोर उभी आहे. इंद्रदेवा, मी आपणास विनंती करते की आपण माझे प्राण घेऊ नका, कारण माझ्यामध्ये आणखीन एक जीव वाढतो आहे. मी माता होणार आहे. नाही, मी हे होऊ देणार नाही. चल. हे इंद्र, कसला देव आहेस तू जो एका परस्त्रीला असं ताकदीच्या जोरावर घेऊन चाललायस? राक्षस सुद्धा असलं पाप करत नाही. जाऊ दे मला. यात माझा आणि माझ्या होणाऱ्या मुलाचा काय दोष आहे? आम्हा दोघांची हत्या तू का करू पाहतोयस? तुझा एवढाच दोष आहे की तू हिरण्यकश्यपूच्या वंशजाला जन्म देणार आहेस आणि देवता व मानव जातीच्या कल्याणाकरिता मी याचा जन्म होताच त्याला मारून टाकणार आहे. नाही, 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 माझ्या बाळाला मारू नका. नारायण नारायण. प्रणाम मुनिवर्य. हे इंद्रदेवा, अशा प्रकारे एका परस्त्रीला जबरदस्तीने स्वतः सोबत घेऊन जाणं तुम्हाला शोभत नाही. नारायण नारायण. मुनिवर, ही हिरण्यकश्यपूची पत्नी आहे आणि ही त्याच्या मुलाला जन्म देणार आहे. जोपर्यंत ती मुलाला जन्म देत नाही तोपर्यंत ती माझ्या नजरेसमोर राहील. नारायण नारायण. हे इंद्रदेवा, या मुलाच्या जन्मानंतर तुम्ही त्या दोघांना सुखरूपणे जाऊ देणार का? त्या हिरण्यकश्यपूच्या मुलाला मी जिवंत सोडणार नाहीये. त्याचा जन्म होताच मी त्याची हत्या करणार. त्यानंतरच त्यांना जायची परवानगी देणार. नका मारू हो. दया करा माझ्या बाळावर, दया करा. नारायण नारायण. हे इंद्रदेवा, असं कशावरून की हिरण्यकश्यपूचं मूलही त्याच्यासारखंच होईल? तुम्ही नियतीचं लिखित बदलण्याचा प्रयत्न का करत आहात? नारायण नारायण. मुनिवर्य, मी काही समजलो नाही. नारायण नारायण. हे देवा, या देवीच्या पोटात जो जीव वाढतो आहे तो एक मुलगा आहे आणि तो कोणी सामान्य मुलगा नाहीये. तो तर श्री विष्णूंचा परमभक्त असेल आणि जोपर्यंत पृथ्वी लोकावर मनुष्य जीवन असेल तोपर्यंत ते सगळे या बालकाकडून भक्तीची प्रेरणा घेत राहतील. हे इंद्रदेवा, अशा महान आत्म्याची हत्या तुमच्या हातून होणं लिहिलेलं नाही. नारायण नारायण. हे मुनिवर्य, माझा तुमच्या भविष्यवाणीवर पूर्ण विश्वास आहे. मी या देवीला आत्ताच्या आत्ता मुक्त करतो. ह्या स्वतःच्या इच्छेनुसार कुठे जाऊ शकतात? नारायण नारायण.
आणि नारद मुनी हिरण्यकश्यपूच्या पत्नीला आपल्या बरोबर आपल्या आश्रमात घेऊन आले. पुत्री, तुझ्या स्वामींचा राजमहाल अग्निमध्ये जळून भस्मसात झालाय. जोपर्यंत हिरण्यकश्यपू त्यांचं तप पूर्ण करून तुला न्यावयास येत नाही तोपर्यंत तू इथे राहू शकतेस. इथे तुला तुझ्या राजवाड्याप्रमाणे सुविधा मिळणार नाही, परंतु श्री विष्णूंच्या आराधनेत जर मन रमवशील तर मनशांती अवश्य मिळेल. नारायण नारायण. तिकडे हिरण्यकश्यपूची कठोर तपश्चर्या सुरू होती. मुंग्यानी त्याच्या अंगावर वारुळ उभारलं होतं, तरीही तो पर्वतासारखा अढळ होता. नारायण नारायण. या सृष्टीमध्ये ज्या कुणाचा जन्म होतो त्याच्या आत्म्यामध्ये श्री विष्णूंचा वास असतो. मग तो प्राणी मनुष्य असो वा लहानसे वृक्षाचे रोपटे. नारायण नारायण. पुत्री, प्रत्येक मनुष्याचे शरीर पाच तत्वांनी बनलेले असते. ही पाच तत्व या पूर्ण ब्रह्मांडाचा एक भाग आहेत. म्हणूनच मनुष्याचे हे शरीर नश्वर आहे. मनुष्यासाठी आवश्यक आहे की जोपर्यंत त्याचं शरीर नष्ट होत नाही त्यानं त्याच्या मनाला पवित्र ठेवलं पाहिजे आणि श्री विष्णूंच्या आराधनेत मन रमवलं पाहिजे. नारद मुनी सांगत राहिले आणि महाराणी कयाधू मग्न होऊन ऐकत राहिले. नारद मुनींच्या या भक्तिप्रद गोष्टी फक्त महाराणीलाच प्रभावित करत नव्हत्या, तर तिच्या गर्भातील बाळावरही त्याचे संस्कार होत होते. आणि अशा तऱ्हेने काळाचं चक्र अविरत फिरत राहिलं, फिरत राहिलं, फिरतच राहिलं. इतक्या कठीण तपश्चर्येने सुद्धा ब्रह्मदेव प्रसन्न झाले नाही, पण हिरण्यकश्यपू शेवटी एक असुर होता. तो एवढ्या लवकर हार पत्करणारा नव्हता. तो आपल्या कठोर तपश्चर्येमध्ये मग्न होता. त्याच्या तपश्चर्येचा दाह एवढा वाढला होता की त्याचं संपूर्ण शरीर अग्नीसारखं जळत होतं. नद्या व सागराचं पाणी इतकं तप्त झालं होतं की त्याची झळ साऱ्या ब्रह्मांडाला जाणवत होती. अखंड पृथ्वी थरथरत होती. असं वाटत होतं की सारी पृथ्वी जळून भस्म होईल. वर्षानुवर्ष तपश्चर्या केल्यामुळे साक्षात ब्रह्मदेवही त्याच्या समोर येण्यास विवश झाले होते. उठ हिरण्यकश्यपू, मी तुझ्या तपश्चर्येनं प्रसन्न झालो. वर माग वत्सा. हे ब्रह्मदेवा, मला एवढी शक्ती प्रदान करा की माझा मृत्यू ना कुणा मनुष्याच्या हाती होवो, ना कुणा देवतेच्या, नाही कुणा प्राण्याच्या आणि ना कुणा पक्ष्याच्या. कुणीही मला न कुठल्या शस्त्राने मारू शकेल आणि ना शस्त्राशिवाय. ना माझा मृत्यू कधी रात्री होईल, नाही दिवसा होईल. ना कुणी मला आत मारू शकेल, ना कुणी बाहेर. ना माझा मृत्यू पृथ्वीवर किंवा पाण्यामध्ये किंवा आकाशात होईल. हे ब्रह्मदेवा, मला वरदान द्या की मी तिन्ही लोकांमध्ये सर्वात शक्तिशाली राजा बनू शकेल. पुत्रा, मला माहित आहे की तू या वरदानाचा प्रयोग तिन्ही लोकांवर
विजय प्राप्त करण्यासाठी करणार आहेस, परंतु हे लक्षात ठेव, प्रत्येक मागितलेल्या वरदाना मागे त्यामुळे होणारे अपायही लपलेले असतात। मी तुला तू मागितलेलं वरदान देतो आहे। कथा अस्तु। विष्णू, आता तुला माझ्या शक्ती समोर मान सुकवावीच लागेल। तुला माझ्यापासून कोणीच वाचवू शकणार नाही, कोणीही नाही। कोणीही नाही। महाराज, महाराज, जेव्हा तुम्ही जंगलामध्ये तपश्चर्या करत होता तेव्हा देवांनी आमच्यावर आक्रमण केलं आणि आपल्या राज्याला संपूर्णपणे नष्ट करून टाकलं। हे माझ्या शूर सैनिकांनो, मी तुम्हा सर्वांना वचन देतो कि त्या देवांना नाही सोडणार, त्या सर्वांचा मी अवश्य सूड घेईन। आपल्या सैन्याची जमवा जमाव करा आणि देवांवर आक्रमण करण्याची तयारी सुरू करा। विनाश, देवांचा विनाश, विष्णूचा विनाश, मनुष्य जातीचा विनाश, विनाशाची तयारी सुरू करा। हिरण्यकश्यपू आपल्या पत्नीला आश्रमातून परत घेऊन आला होता, तेव्हा हिरण्यकश्यपूच्या पुत्र जन्माची वेळ जवळ येऊन ठेपली होती। महाराजांचा विजय असो। महाराज, महाराणींनी एका सुंदर पुत्राला जन्म दिलाय। माझा पुत्र माझ्यापेक्षाही जास्त शक्तिशाली होईल। मी सर्व देवांचा विनाश करेन आणि माझा पुत्र माझ्या सोबत तिन्ही लोकांवर राज्य करेल। परंतु पुत्रा, सर्वात आधी मला तुझ एक छानस नाव ठेवलं पाहिजे, हो ना? प्रल्हाद, प्रल्हाद, छान नाव आहे, छान नाव आहे। राज्य करेल तिन्ही लोकांवर माझ्या बरोबर, तो आहे माझा पुत्र प्रल्हाद। छान नाव आहे प्रल्हाद। आक्रमण करा, एकही देव वाचता कामा नये। विनाश करा सर्व देवांचा विनाश। विनाश करा। Thank you.
आजपासून मी तिन्ही लोकांचा स्वामी आहे. माझ्यापेक्षा शक्तिशाली तिन्ही लोकांमध्ये कोणी नाहीये. आजपासून प्रत्येक ठिकाणी माझी पूजा होईल, हिरण्यकश्यपूची पूजा. समजलं? हिरण्यकश्यपूची पूजा. मृत्यूच्या भीतीने साऱ्या देवांनी हिरण्यकश्यपूच्या समोर मान झुकवली. मनाने नसली तरी दाखवण्यापुरती तरी देवांनी हिरण्यकश्यपूची पूजा करायला सुरुवात केली. देव म्हणून घेण्यात हिरण्यकश्यपूला एक वेगळाच आनंद मिळत होता. पण त्याच्या हे लक्षात येत नव्हतं की मारून मुटकून पूजा फक्त 4 दिवसच होऊ शकते, जन्मभर नव्हे. हे देवा, किती दिवस या दुष्ट हिरण्यकश्यपूच्या अत्याचारांचा सामना करावा लागणार आहे. देवा, तुम्हीच आम्हाला या अहंकारी राक्षसापासून मुक्त करू शकता. हे देवांनो, आपण सगळ्यांनी निश्चिंत असा. हिरण्यकश्यपूच्या पापांचा घडा आता भरला आहे, त्याचा मृत्यू समीप आला आहे. हिरण्यकश्यपूला ब्रह्मदेवांनी दिलेल्या वरदानामुळेच तो अजून जिवंत आहे. योग्य वेळ आल्यावर मी स्वतः अवतार घेऊन त्या पापी हिरण्यकश्यपूचा वध करेन. परंतु देवा, ती योग्य वेळ केव्हा येणार? जेव्हा हिरण्यकश्यपू स्वतःचाच पुत्र प्रल्हाद याचा वध करण्याचा प्रयत्न करेल तेव्हा. प्रल्हाद हळूहळू मोठा होत होता. ज्या गोष्टी त्याने आईच्या गर्भात नारद मुनींच्या तोंडून ऐकल्या होत्या त्या गोष्टी त्याच्या तोंडून सहजगत्या बाहेर पडत होत्या. प्रल्हाद, माझ्या बाळा, या तिन्ही लोकांचा स्वामी कोण आहे? विष्णुदेव. नाही नाही माझ्या बाळा, या तिन्ही लोकांचा स्वामी मी आहे, तुझा पिता आहे, हिरण्यकश्यपू. हो. पण पिताश्री, तुमच्या देहामध्ये सुद्धा भगवान विष्णूंचा वास आहे. प्रल्हाद, विष्णू आपल्या राक्षसांचा सर्वात मोठा शत्रू आहे. वेळ आली आहे, तुला आपल्या शत्रूची ओळख पटलीच पाहिजे. आणि यासाठी तू उद्यापासून विद्यार्जनाकरिता गुरुकुलात चालला आहेस. हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला विद्यार्जनासाठी असुरांचे गुरुवर्य शुक्राचार्य यांचे पुत्र शुंड आणि अर्मक यांच्याकडे पाठवलं. हिरण्यकश्यपूने त्यांना आधीच सावध केलं होतं की कुणीतरी प्रल्हादाच्या मनामध्ये श्री विष्णूंविषयी श्रद्धा जागृत केली आहे. आता या दोन्ही गुरूंचं काम होतं की प्रल्हादाच्या मनातून श्री विष्णूंविषयी असलेली श्रद्धा संपवून त्याच्या मनात हिरण्यकश्यपूच या तिन्ही लोकांचा स्वामी असल्याचं आणि देवाधिदेव असल्याचं भरवायचं होतं. पण श्री विष्णू तर प्रल्हादाच्या रोमारोमात भिनले होते. पुत्र, शिक्षणाचा मुख्य उद्देश हाच असतो की आपण आपल्या मित्राला आणि शत्रूला नीट ओळखावं. परंतु गुरुदेव, मला तर कुणीही शत्रू नाही. पुत्रा, असुरांचे सर्वात मोठे शत्रू आहे देव आणि त्या देवांचे रक्षण करता विष्णू. गुरुदेव, हे कसं शक्य आहे? सर्व सृष्टीचे पालन करता भगवान विष्णू
कुणाचे शत्रू कसे असतील? प्रल्हाद, सांग कोणी तुझे कान भरले? कोण आहे जो तुला विष्णूच्या विषयी अशा गोष्टी सांगतो? नाव सांग त्याचं। गुरुदेव, ते कोणी दुसरे नसून खुद्द विष्णुदेव आहेत। ते स्वतःच माझ्या ज्ञानाच्या भांडारात भर घालत असतात। तू असं ऐकणार नाहीस। मला माहिती आहे तुझ्यासारख्या मुलाला कसं वठणीवर आणायचं। सांग, सांग प्रल्हाद, मी विचारतोय ना, सांग। विष्णू आपला सर्वात मोठा शत्रू आहे, तो पित्र आहे। तू सांगतोस की नाही? तो विष्णू तुझ्या पिताश्रीच्या भयाने खूप खचलेला आहे। महाराज हिरण्यकश्यपू असुरांचेच नाही, तिन्ही लोकांचे स्वामी आहे। तू विष्णूची नाही, स्वतःच्या पिताश्रींची पूजा करायची आहे। समजलं तुला? सांग प्रल्हाद, सांग। गुरु बिचाऱ्या प्रल्हादाला आपल्या छडीने मारत होते आणि सांगत होते, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे मार खाऊनही प्रल्हादाच्या मुखातून ब्रही निघत नव्हता। तिथे बसलेली सर्व मुलं या गोष्टीने आश्चर्यचकित झाली होती आणि गुरुना उमजत नव्हतं की ते एका लहान मुलाला मारतायत की एखाद्या दगडावर वार करतायत। प्रल्हाद, ज्यावेळी तुला गुरुदेव छडीने मारत होते तेव्हा तुला काही दुखत नव्हतं का? नाही। अरे, मला गुरुदेवानी इतकं मारलं असतं ना तर मी बेशुद्धच पडलो असतो। पण जर आम्हाला सगळ्यांना दुखतं तर मग तुला का नाही दुखलं रे? हो बघ, बघ, तुझ्या हातावर वळई दिसतंय। हो, आपल्याला वेदना तेव्हा होते जेव्हा आपण तिच्याकडे लक्ष देतो। ज्यावेळी गुरुदेव मला छडी घेऊन मारत होते त्यावेळी माझं लक्ष त्यांच्या माराकडे अजिबात नव्हतं। तर मग कुठे होतो? विष्णू देवांकडे। मी डोळे मिटून त्यांचंच ध्यान करत होतो आणि मला समजलं सुद्धा नाही की कधी गुरुदेवांनी मला मारायला सुरुवात केली आणि ते कधी थांबले। हा, काय खरच? काय खरच एवढी शक्ती आहे विष्णुदेवांच्या प्रार्थनेमध्ये? ते तर शक्तीचे भांडार आहेत। काय तू विष्णुदेवांना पाहिलं आहेस? हो, ते तर सर्व व्यापी आहेत। प्रत्येक प्राणी मात्रात त्यांचा वास आहे। हो का? मग आम्ही कसं काय त्यांना पाहू शकत नाही? तुम्ही सर्वजण विष्णुदेवांना पाहू शकता। तुम्ही स्वतःला विष्णुदेवांना समर्पित करा। स्वतःच्या आत्म्याला विष्णुदेवांच्या श्रद्धेमध्ये गुंतवा। माझ्या बरोबर म्हणा, ओम विष्णू देवाय नमः। ओम विष्णू देवाय नमः। ओम विष्णू देवाय नमः। ओम विष्णू देवाय नमः। प्रल्हाद, तू माझ्या बाकीच्या शिष्यांना भडकावतो आहेस। अरे, मी तुझ्यासारखा पुत्र आजवर नाही पाहिला जो आपल्या पिताश्रींच्या सर्वात मोठ्या शत्रूची प्रार्थना करतो आहे। दुष्ट बालका, काय तुला माहित नाही की हा तोच भित्रा विष्णू आहे ज्याने तुझ्या स्वतःच्या काकाचा हिरण्याक्षाचा कपटाने वध केला होता? गुरुदेव, तुम्ही सांगू शकाल की विष्णू देवांनी माझ्या काकांचा वध का केला? हा, नक्कीच सांगतो, जेणेकरून हे तुला कळेल की विष्णू किती कपटी आहे। ऐक, एकदा असं झालं की शक्तिशाली हिरण्याक्षाने स्वर्गावर हल्ला केला। आक्रमण करा! सर्व देव त्याच्या भयामुळे सैरा वैरा पळू लागले आणि इकडे तिकडे लपले। अरे देवांनो,
कुठे लपून बसलाय सगळेच्या सगळे जण? या स्वर्ग लोकामध्ये असा एकही देव नाहीये जो माझ्याशी द्वंद्व युद्ध करू शकेल. सगळेच्या सगळे भेकड आहात काय? तोच आहेस ना तू ज्याने वराह रूप धारण करून पृथ्वीला वाचवलंय? जर तुझ्यात शक्ती असेल तर ये, ये विष्णू, ये भित्रिया, ये. आणि अशा प्रकारे त्या कपटी विष्णूने तुझ्या काकाला कपट करूनच मारलं. काय आताही तू त्या कपटी विष्णूची पूजा करशील? गुरुदेव, जर कोणी मला मारत असेल किंवा मला त्रास देत असेल तर माझे पिताश्री त्याला शिक्षा नाही देणार? अवश्य देतील. तर मग गुरुदेव, विष्णू देव तर संपूर्ण ब्रह्मांडाचे रक्षण करते आहेत आणि जो कोणी त्यांच्या भक्तांना दुःख देण्याचा प्रयत्न करेल ते त्याला अवश्य दंड देतील. विष्णू देवांनी माझ्या काकांचा वध करून काही चुकीचे कर्म केले नाही, त्यांनी तर माझ्या काकांना शिक्षा केली आहे. प्रल्हाद, तुला माहित नाही तुझे विचार किती महाभयंकर आहेत. काय तुला भय नाही वाटत? गुरुदेव, भीतीमुळे मी सत्याचा मार्ग सोडून द्यावा का? तुझ्याशी वाद घालणं व्यर्थ आहे. जर तुम्ही सर्वांनी असंच प्रल्हादासारखं बोलायला सुरुवात केली तर याद राखा, तुम्हा सर्वांनाही कठोरात कठोर दंड दिला जाईल. जा, झोपा आता. अशा प्रकारे काळाचं चक्र सुरूच राहिलं. एक दिवस हिरण्यकश्यपूला आपल्या मुलाला भेटण्याची इच्छा झाली. त्याने ताबडतोब त्याला आपल्याकडे बोलावून घेतलं. तिन्ही लोकांच्या स्वामींना माझा प्रणाम. बाळा, किती दिवस झाले तुला पाहिलेलं नव्हतं. तुला भेटण्यासाठी माझा जीव एकदम व्याकुळ झाला होता माझ्या बाळा. प्रणाम पिताश्री. प्रल्हाद माझ्या बाळा, तुला उदंड आयुष्य लाभो हाच आशीर्वाद मी देतो. सांग बाळा, काय शिकलास तू तुझ्या गुरुदेवांकडून? सांग सांग बघू, आपला खरा धर्म कोणता आहे? पिताश्री, प्रत्येक प्राणी मात्राचा सर्वात मोठा धर्म हाच आहे की त्याने विष्णू देवाच्या प्रार्थनेत आपले जीवन व्यतीत करावं. हेच शिकवलंय तुम्ही माझ्या पुत्राला? माझ्या सर्वात मोठ्या शत्रूची प्रार्थना करायला? क्षमा करावी महाराज, परंतु जे शब्द आपल्या पुत्राच्या मुखातून बाहेर पडत आहेत ते मी शिकवलेले नाहीयेत.
माझ्या आश्रमातील सगळी मुलं तेच बोलतात जे मी त्यांना शिकवतो, परंतु प्रल्हाद नेहमी तेच बोलतो जे त्याच्या मनात असत. माझा पुत्र असूनही तू मला दुःख देत आहेस. सांग, मला सांग की तुला कोण भडकावत आहे, सांग. जो कोणी विष्णू देवांच्या आराधनेत मग्न होतो त्याच्यात आपोआपच ज्ञानाचा सागर निर्माण होतो. पिताश्री, आपण सुद्धा विष्णू देवांची प्रार्थना करून पहा, आपलं मनही पवित्र विचारांनी भरून जाईल. आज मी तुझ्या अंगातील विष्णूचं भूत बाहेर काढतोच. मग पिताश्री, जोपर्यंत माझ्यात प्राण आहेत तोपर्यंत आपण विष्णू देवांना माझ्यापासून विलग नाही करू शकणार. तर मग ठीक आहे, आज मी तुझा वध करून तुझ्या अंगातून त्या विष्णूचं भूत कायम स्वरूपी काढूनच टाकतो. महाराज, हे आपण काय करत आहात? हा आपलाच पुत्र आहे, आपलाच रक्त आहे. हे हा आमचा पुत्र कधीच होऊ शकत नाही. आमच्या पुत्राच्या वेशात हा आमचा शत्रू आहे आणि आम्ही आमच्या शत्रूला कधीही जिवंत सोडणार नाही. तुला बलिदान द्यावंच लागेल, याला मरावं लागणार. घेऊन जा याला आणि सर्व असुरांच्या मुलांसमोर याचा शिरच्छेद करा, म्हणजे कोणी विष्णूचं नाव ही तोंडातून काढणार नाही. महाराज, महाराज क्षमा करा त्याला, तो अजून अज्ञान आहे. प्रल्हाद, काय तुला मृत्यूचाही भय नाही? विष्णू देवांचं ध्यान करणं माझा धर्म आहे. आणि आमचा धर्म आहे महाराजांच्या आज्ञेचं पालन करणे. तर मग तुम्ही तुमच्या धर्माचं पालन करा आणि मी माझ्या धर्माचं पालन करेन. विष्णूची नक्कीच काहीतरी चाल आहे. मी विष्णूला जिंकू देणार नाही. सारी शक्ती कोणाला लावा, प्रल्हाद जिवंत राहता कामा नये. आणि जर तो वाचला तर तुम्ही जिवंत राहणार नाही, लक्षात ठेवा सगळ्यांनी. Yeah!
त्याच्या अंगावर विषारी साप सोडा. चल. जंगली हत्तींच्या पाया खाली द्या, ते हत्ती त्याला पाया खाली चिरडून टाकतील. विष घेऊन या आणि याला पाजा, ते पिताच त्याला मृत्यू येईल. जा. आणि अशा प्रकारे हिरण्यकश्यपू आणि त्याच्या सैनिकांनी प्रल्हादाला मारण्याचे कितीतरी प्रयत्न केले. पण प्रत्येक वेळी श्री विष्णूंनी चमत्कार घडवून प्रल्हादाचा जीव वाचवला. होऊन सुद्धा श्री विष्णूंचा महिमा हिरण्यकश्यपूच्या लक्षात आला नाही. तो तर रागाच्या भरात आंधळा झाला होता. सर्व बाजूंनी तो हताश झाला होता. त्याला कळत नव्हतं की काय करावं. अशाच परिस्थितीत त्याला आपली बहीण होलिका हिची आठवण झाली. त्याने ताबडतोब तिला बोलावणं पाठवलं. काय प्रल्हादच्या मुखाला विष लागताच ते अमृत बनले. अशी एक शक्ती नक्कीच आहे जी प्रल्हादला मारू देत नाही. हा, या तिन्ही लोकात अशी कोणतीही शक्ती नाही जी प्रल्हादला मारू शकेल. आहे एक शक्ती, आहे होलिका. होलिका, मी तुझीच वाट पाहत होतो. आता तूच मला मदत करू शकतेस, माझ्या प्रिय भगिनी, तूच मदत करू शकतेस.
कसली मदत बंधो? होलिका माझ्या भगिनी, तुला वरदानामध्ये एक असं वस्त्र मिळालंय जे अत्यंत उष्णतेनेही नष्ट होऊ शकत नाही आणि अग्नीमध्ये ते जळूही शकत नाही, हो ना? आता त्या वरदानाचा उपयोग करण्याची वेळ आली आहे होलिका। या वरदानाने कुणाचं रक्षण करायचं आहे बंधू? रक्षण नाही, वध करायचं आहे, वध। माझ्या सर्वात मोठ्या शत्रू विष्णूच्या भक्ताचा, प्रल्हादाचा। बंधू, सर्व असुर लोकांना माहितीये की आपण प्रल्हादाचा वध करण्याचा प्रयत्न करताय, परंतु कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ते सतत टळतच आहे। याच्या मागे नक्कीच काहीतरी कारण आहे। बंधू, आपण अजून एकदा पुन्हा विचार करावा। अखेर प्रल्हाद आपलाच मुलगा आहे। होलिका, होलिका, त्याला माझा पुत्र म्हणू नकोस, नको म्हणू। पुत्राच्या नावावर तो माझ्या कपाळावर कलंक आहे, कलंक। आणि हो होलिका, मी तुला इथे विचार विमर्श करण्यासाठी नाही बोलवलंय। या क्षणी माझ्या जीवनाचा एकच उद्देश आहे, प्रल्हादाचा मृत्यू, बस। ठीक आहे बंधू, मी आपल्याला मदत करायला तयार आहे। सांगा, सांगा मला काय करावं लागेल? हिरण्यकश्यपूने आधीच विचार करून ठेवला होता की यावेळी श्री विष्णूंची कोणतीही चाल प्रल्हादाला वाचवू शकणार नाही। यासाठी त्यांनी आपल्याच महालाच्या चार भिंतींमध्ये एक भली मोठी चिता बनवली। कोणतीही अद्वितीय शक्ती या चार भिंतींच्या आत येऊ शकणार नव्हती। हिरण्यकश्यपूला पूर्ण विश्वास होता की श्री विष्णू सुद्धा त्याच्या भीतीने आत यायची हिम्मत करणार नाहीत। होलिका प्रल्हादाला घेऊन तिथे आली। होलिकेला स्वतःला मिळालेल्या वरदानावर पूर्ण विश्वास होता। प्रल्हादाचा चेहरा पहिल्यासारखाच शांत होता। तो पहिल्यासारखाच श्री विष्णूंच्या नामस्मरणामध्ये रमला होता। होलिका त्याला घेऊन चितेवर बसली। प्रल्हादाला तिने आपल्या मांडीवर बसवलं आणि मग हिरण्यकश्यपूने आपल्या सैनिकाला इशारा केला। अग्नी, आणि यावेळी पण श्री विष्णूंनी आपल्या भक्ताचा प्रल्हादाचा जीव वाचवला। होलिका तर जळून गेली, पण विष्णू भक्त प्रल्हादाला काहीही झालं नाही। प्रत्येक वर्षी आम्ही याच होलिकेला जाळतो व दुसऱ्या दिवशी रंगांचा सण रंगपंचमी म्हणून साजरा करतो। दैत्याची संतान होता विष्णूची त्याला साथ, शंभर दशकानंतर जन्मला होता तो प्रल्हाद। नारदाकडून लहानपणी घेतला सत्याचा पाठ, शंभर दशकानंतर जन्मला होता तो प्रल्हाद।
दिले जेव्हा होता आईच्या गर्भात, बाल वयात एवढी भक्ती सत्याच्याच वाटेवर चालला, गुरुजींनी जो दंड दिला हसून सारे झेलत होता, विष्णू बरोबर होते मग हसेल कसा तो एकटा, मार्ग त्याने जो निवडला होता, सत्याचा मार्ग न सोडला, घेतली वचने सत्याची होती, ती वचने कधी ना सोडली, होता तसा भक्त एक बस, शंभर लोकांमध्ये एकटा, या घटनेनंतर हिरण्यकश्यपूची रात्रीची झोप उडाली आणि एका रात्री तो अचानक झोपेतून जागा झाला. विष्णू भिकडा कुठे लपलायस तू? हा हा, जर तुझ्यात खरोखरच शक्ती असेल तर माझ्या समोर ये. एकडासारखा माझ्या पुत्राला माझ्याच विरुद्ध कशाला भडकवतोयस तू? समोर ये, तू देव नाहीस, एक कारस्थान करणारा कपटी आहेस, कपटी, आणि याचा दंड मी तुला सर्वांच्या समोर देणार आहे. विष्णू एकडा माझ्या समोर ये, कोणतीही खेळी खेळ तू मला नाही मारू शकत, कारण मी अमर आहे. ऐकलंस तू? मी अमर आहे. मी अमर आहे. मी अमर आहे. प्रल्हाद, तिन्ही लोक माझं नाव ऐकून कापतात. कुणाकडेही एवढी शक्ती नाही जो माझा सामना करू शकेल. मी मृत्यूला सुद्धा पराजित करू शकतो, परंतु तुझ्यामध्ये एवढी शक्ती कुठून आली कि मृत्यू तुला स्पर्शही करू शकत नाही? कुठून आली सांग बघू. पिताश्री, माझ्यामध्ये ही जी शक्ती आहे ती विष्णू देवांची शक्ती आहे. माझ्याच अंगात नाही तर तुमच्या अंगातही जी शक्ती आहे ती दुसरी कोणतीही नसून ती सुद्धा विष्णू देवांचीच आहे. तिन्ही लोकांमध्ये जी शक्ती आहे त्या सर्वात विष्णू देवांचाच वास आहे. विष्णू देव तर ह्या सृष्टीतील चराचरात वसलेले आहेत. जर तुझा विष्णू चराचरात आहे तर मग दिसत का नाही? कुठे आहे तो? भित्र्यासारखा लपून का बसलाय? समोर का येत नाही? मी तर त्याला कधीपासून शोधतोय, कधीपासून. पिताश्री, तुम्ही तुमची घमेंड जरा बाजूला ठेवा आणि पहा, तुम्हालाही विष्णू देव नक्कीच दिसतील. प्रल्हाद, घमेंड माझ्या मध्ये नाहीये तर ती तुझ्या मध्ये आहे, कळलं? तुझ्या मध्ये. जर तुझा विष्णू चराचरात वसलेला आहे तर मग तो या तप्त स्तंभामध्ये सुद्धा असायलाच पाहिजे, हो ना? आणि जर तो तिन्ही लोकांचा रक्षक आहे तर तो तुलाही वाचवायला जरूर येईल, नाही का? येईल ना? हो पिताश्री. असं? ठीक आहे, तर मी पण बघतो. जा, जाऊन त्या अग्नीने तप्त झालेल्या स्तंभाला आपल्या बाहुपाशात घे.
जर तू खरं बोलत आहेस तर तुला काहीही नाही होणार। हो माझ्या पुत्रा, तुला काहीही होणार नाही। नाही तर मग हा तप्त झालेला स्तंभ तुलाही जाळून टाकेल। जा प्रल्हाद, जा जा। तू जो कोणी असशील मी तुला जिवंत सोडणार नाही। हिरण्यकशिपू, आज तुझ्या पापाचा घडा भरला आहे। हा क्षण तुझ्या जीवनाचा शेवटचा क्षण आहे। तू मला नाही मारू शकत, मी अमर आहे, अमर। मला तर स्वतः ब्रह्मदेवाने वरदान दिलं आहे। ऐकलंस तू? ब्रह्मदेवाने वरदान दिलंय मला। आठव तुझ तेच वरदान। माझा वध ना कोणी मनुष्य, ना कोणी देव, ना कोणी पशु आणि नाही कोणी पक्षी करू शकत। आता बघ, मी तर ना मनुष्य आहे, ना पशु, ना कोणी देवता आणि ना कोणी पक्षी। माझा मृत्यू तर ना आकाशात होऊ शकत आणि नाही पृथ्वीवर, नाही पाण्यात, ना घराच्या आत होऊ शकत, नाही घराच्या बाहेर। जागा तर ना आकाश आहे, नाही हे पाणी, नाही घराच्या आतमध्ये आणि नाही घराच्या बाहेर। माझा मृत्यू ना दिवसा होऊ शकतो आणि नाही रात्री। ही वेळ ना दिवस आहे आणि नाही रात्र। ही वेळ दिवस आणि रात्रीच्या मधील संध्याकाळ आहे। माझा वध कुठल्याही शस्त्राने होऊ शकत नाही
आणि नाही कुठल्या शस्त्राशिवाय। तुझा वध मी कोणत्याही हत्याराने नाही, माझ्या हाताच्या नखांनी करणार। हिरण्यकश्यप, मी ब्रह्मदेवाच्या वरदानाला खोटं पडू देणार नाही। आता तुझा मृत्यू निश्चित आहे। नाही, नाही। आणि अशा तऱ्हेने ब्रह्मदेवानी दिलेल्या वरदानाची भूज राखून देवाधिदेव विष्णूंनी नरसिंह अवतार घेऊन हिरण्यकश्यपूचा वध केला। हिरण्यकश्यपूचा वध करूनही नरसिंहाची तहान भागली नाही। त्यांच्या क्रोधाग्नीत अनेक असुर मारले गेले। त्यांचं हे भयानक रूप पाहून सारे देव भयभीत झाले। नरसिंहाच्या या रूपाला शांत करण्याची त्यांच्यापैकी एकाचीही हिंमत झाली नाही। सर्व देव घाबरून देवी लक्ष्मीच्या आश्रयाला पोहोचले आणि तिच्याकडे मदतीची याचना करू लागले। माते, श्री विष्णूंच्या या भयानक रूपाला तुम्हीच आता शांत करू शकता। आमच्यामधील कोणीही नरसिंहाचा क्रोध शांत करण्याचं धाडस करूच शकत नाही। त्यांना जर शांत नाही केलं तर त्यांच्या क्रोधाग्नीने सर्व सृष्टी नष्ट होऊन जाईल। मी सुद्धा नरसिंहाच्या या क्रोधाला शांत नाही करू शकत। त्यांचा परमभक्त प्रल्हादच त्यांच्या विनाशकारी रूपाला शांत करू शकतो। सर्व देव परतून प्रल्हादाकडे आले आणि त्याला म्हणाले, तू आपल्या प्रार्थनेने नरसिंहाला शांत कर। प्रल्हादाला त्याच्या पिताश्रींच्या मृत्यूचं दुःख होतं, पण त्याला आपल्या कर्तव्याचं पालनही करायचं होतं। तो नरसिंहासमोर हात जोडून उभा राहिला। हे देवा, तुम्ही दयेचा सागर आहात। मी माझ्या पिताश्रींच्या वतीने तुमची क्षमा मागतो। माझ्या पिताश्रींच्या आत्म्याला क्षमा करा। माझ्या या छोट्याशा आयुष्यात मी चूक केलीये। माझ्या पिताश्रींच्या आज्ञेची अवहेलना करून मी तुमची पूजा केली, यामुळे ते तुमचे शत्रू झाले। मी सुद्धा पिताश्रींच्या पापामध्ये पूर्णपणे भागीदार आहे। हे तिन्ही लोकांच्या रक्षण करत्या, मला क्षमा करा। क्षमा तर मला तुझी मागितली पाहिजे। तू माझा परमभक्त आहेस, तरी सुद्धा मी तुझी मदत करायला खूप वेळ दवडला। माझ्यामुळे तुला तुझ्या पित्याची क्रूरता सहन करावी लागली। हे माझ्या परमभक्ता प्रल्हादा, मला क्षमा कर। हे परमेश्वरा, या अत्याचारांनी मला दाखवून दिलं की माझी आपल्यावर असीम भक्ती आहे आणि ही भक्ती आयुष्यभर निरंतर राहील। पुत्र, मी तुझ्या या तपश्चर्येने अत्यंत प्रसन्न झालोय। बोल,
बोल, काय वरदान पाहिजे तुला? देवा, माझ्याकडे तर सर्व काही आहे। आपल्या भक्तीमुळे मला तिन्ही लोकांचं सुख मिळालंय आणि आज तुम्ही मला साक्षात दर्शन दिलं। अशाच प्रकारे तुम्ही माझ्यावर सदैव कृपा दृष्टी ठेवा। प्रल्हाद, एवढ्या कमी वयात तू विद्वान पंडितांसारख्या गोष्टी करतोस, तरी सुद्धा मला वाटत तू माझ्याकडून काहीतरी मागावस। देवा, तुम्ही माझ्या पिताश्रींना सर्व पापातून मुक्त करा। आयुष्यभर ते तुमच्या महानतेला ओळखू शकले नाहीत। तुम्ही त्यांना तुमच्या कृपा छत्राखाली घ्या। हे प्रल्हादा, ज्या मनुष्याचा तुझ्यासारखा पुत्र असेल तो आपल्या मृत्यूनंतर आपोआपच साऱ्या पापातून मुक्त होईल। पुत्रा, आजपासून हे विशाल साम्राज्य तुझं आहे। तू आपल्या पित्याप्रमाणेच राज्य कर आणि आपला धर्म आणि मानवतेच्या प्रती आपल्या कर्तव्यांचं पालन कर। जशी आज्ञा देवा। परमेश्वरा, तुम्हा सर्व देवतांना माझ्या पिताश्रींमुळे जो त्रास सहन करावा लागला त्याबद्दल मी तुमची क्षमा मागतो। कृपा करून आपण सर्वांनी माझ्या मृत पिताश्रींच्या आत्म्याला क्षमा करावी। असंच होईल पुत्रा, असंच होईल। जा आता आणि जाऊन तुझ्या पिताश्रींच्या देहाचे अंत्यसंस्कार कर, त्यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल। आणि मग पित्याचे अंत्यसंस्कार झाल्यानंतर प्रल्हादाला त्याच्या पित्याच्या राजगादीवर बसवलं गेलं। प्रल्हादाने आपल्या भक्तीने सिद्ध केलं की जर मनात भक्तीची भावना असेल तर प्रत्यक्ष परमेश्वराला प्रसन्न करून त्याला अवतार घेण्यास प्रेरित केले जाऊ शकते। प्रल्हादामुळेच हिरण्यकश्यपूसारख्या अहंकारी असुराचा उद्धार झाला। असुर वंशात जन्म होऊन सुद्धा भक्त प्रल्हादाला श्री विष्णूंचा सर्वश्रेष्ठ भक्त मानलं जातं। यामुळे हे स्पष्ट झालं की परमेश्वराच्या भक्तीमध्ये कोणाचाही भेदभाव केला जात नाही। राजगादीवर बसल्यानंतर श्री विष्णूंच्या भक्तीमध्ये लीन होऊन प्रल्हादाने अनेक वर्ष शांतीपूर्वक राज्य केलं। अशा या परमभक्ताला युगानुयुगे लोक नमन करतील। असुर कुळामध्ये जन्म घेतल्यानंतर जय आणि विजय यांचा दुसरा जन्मही राक्षस कुळामध्येच झाला, रावण आणि कुंभकर्ण यांच्या रूपात। आणि शेवटचा जन्म त्या दोघांनी दुष्ट क्षत्रियांच्या रूपात घेतला, तेव्हा त्यांचं नाव होतं शिशुपाल आणि दंडवर्ण। जय आणि विजय यांना मिळालेल्या शापानुसार या दोन्ही जन्मातही त्यांचा वध श्री विष्णूच्या अवतारांच्या हातूनच झाला। तर अशी होती ही कथा श्री विष्णूच्या परमभक्त प्रल्हादाची।
दैत्याची संतान होता विष्णूची त्याला साथ, शंभर दशकानंतर जन्मला होता तो प्रल्हाद, नारदाकडून लहानपणी घेतला सत्याचा पाठ, शंभर दशकानंतर जन्मला होता तो प्रल्हाद। जेव्हा होता आईच्या गर्भात, बाल वयात एवढी भक्ती सत्याच्याच वाटेवर चालला, गुरुजींनी जो दंड दिला हसून सारे झेलत होता, विष्णू बरोबर होते मग असेल कसा तो एकटा, मार्ग त्याने जो निवडला होता, सत्याचा मार्ग न सोडला, घेतली वचने सत्याची होती, ती वचने कधी ना सोडली, होता तसा भक्त एक बस, शंभर लोकांमध्ये एकटा। प्रयत्न पण थकून गेले सर्व हरून, होळीका जळून राख झाली ना प्रल्हादावर आली, आज जेव्हा पित्याचा दंड मिळाला, विष्णूंचे घेतले ना नरसिंह बनून प्रकट जाहला, भक्ताना केला प्रणाम, आग न तीर न वार न धार, या छोट्या जीवाला न रोखू शकले, प्रयत्न करता हरून गेले, त्याच्या वरना आली आज, होता तसा भक्त एक बस, शंभर लोकांमध्ये एकटा।